आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शेंडगेवाडी येथे श्री स्वामी समर्थ मल्टीपर्पज हॉलचं उद्घाटन. शिराळा तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात शेंडगेवाडी येथे नव्याने बांधण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ मल्टीपर्पज हॉलचं उद्घाटन आमदार मानसिंगराव नाईक, उद्योजक खाशाबा मोपरेकर, सौ लीला मोपरेकर यांच्या शुभ हस्ते फित कापून तसेच श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आलं. यावेळी मान्यवरांचा सत्कार उद्योजक खाशाबा मोपरेकर यांनी केला. शिराळा, शाहूवाडी, वाळवा व कराड तालुक्यातील सर्वांची सोय झाली आहे. वधू आणि वरासाठी स्वतंत्र रूमची सोय करण्यात आली आहे. हॉलमध्ये मोठ्या प्रमाणात बैठक व्यवस्था असून भोजनाची उत्तम सोय करण्यात आली आहे. चारचाकी गाड्यांची रेलचेल डोळ्यासमोर ठेवून पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. भव्य जागेत हॉल उभारण्यात आला आहे. बघता क्षणी कार्यक्रम घेण्यासाठी पसंतीस पडेल असं नियोजन केलं आहे. यावेळी युवा नेते सत्यजित देशमुख, युवा शक्तीचे सम्राट महाडिक संपतराव देशमुख, मनसेचे तानाजी सावंत, तानाजी चौरे, माजी सभापती हनुमंत पाटील, आनंदराव पाटील, बी के नायकवडी, उपसभापती पी वाय पाटील, सुहास पाटील, तानाजी वनारे, बाजीराव शेंडगे, ॲडव्होकेट महेश शेंडगे, दिनकर शेंडगे, रंगराव शेंडगे, माजी सरपंच बजरंग वाघमारे, रामचंद्र नायकवडी, आदित्य पोळ, बबनराव चिंचोलकर, जयवंत कडवले, संपतराव जाधव, आनंद पाटील, शंकर पाटील उपस्थित होते. दरम्यान सुनील परदेशी कराड यांनी साईबाबांच्या वेशभूषेमध्ये हॉलमध्ये प्रवेश करताच धार्मिक वातावरण तयार झालं होतं. महानकारी न्यूजसाठी शिराळाहून भगवान देवकर.